नमस्कार, हरवलेल्या पदार्थांची गोष्ट या सीरीज मध्ये मी निशा भिडे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज आषाढी एकादशी, गावाकडे जसा एकादशीचा उपास सोडताना गोडधोड बनवतात, तसाच एक तिखट पदार्थ नक्की बनवला जातो आणि तो पदार्थ म्हणजे चाणक्याची डाळ। वरण फळ किंवा डाळ ढोकळी अशाच प्रकारची एक डिश आहे, पण चवीला खूपच वेगळी आहे। पारंपरिक रीत्या ही डाळ ज्वारीच्या भाकरीबरोबर खाण्याची रीत आहे। चला बघूया त्याच्यासाठी लागणारे साहित्य। चाणक्याची डाळ बनवण्यासाठी आपण इथे घेत आहोत एक कप तुरीची डाळ, जी मी शिजून घेतली आहे। हिंग, हळद आणि चार मिरी घालून मी शिजून घेतली आहे कुकरला। एक कप गव्हाचं पीठ, दोन चमचे बेसन, फोडणीसाठी तेल, अर्धा टोमॅटो चिरून, कोथिंबीर बारीक चिरून, कढीपत्त्याची पानं घेतली आहेत, पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या, तिखट, जिरं, मोहरी, ओवा आणि चवीपुरती मीठ। चला तर बनवूया चाणक्याची डाळ। सर्वात प्रथम आपण तेल तापून घेतलं आहे, आता आपण ह्याच्यात घालूयात मोहरी। मोहरी छान तडतडू देऊया। मोहरी तडतडायला लागली की आपण ह्याच्यामध्ये थोडासा हिंग घालूया। मग घालूया थोडा कढीपत्ता आणि त्याच्यानंतर घालूया टोमॅटो। टोमॅटो थोडा मऊ झाला की आपण त्याच्यात घालूया हळद। आवडीप्रमाणे तिखट। तिखटाचा कच्चेपणा गेला की आपण थोडस पाणी घालूया। आणि या फोडणीमध्ये घालूयात आपली शिजवलेली डाळ। थोडं अजून पाणी घालूयात, ही डाळ आपल्याला जरा पातळ हवी आहे। चवीपुरती मीठ घालूयात आणि ही डाळ उकळून घेऊयात। जोपर्यंत आपली डाळ शिजतीये आपण बनवूया चाणक्या। चाणक्या बनवण्यासाठी आपण थोडस लसूण, थोडं जिरं आणि थोडा ओवा फेचून घेऊया। लसूण, ओवा आणि जिरं फुटून घेतलं आहे। आता चाणक्या बनवण्यासाठी आपण कणिक मळूयात। गव्हाचं पीठ घेऊयात, त्यात बेसन घालूयात, थोडी हळद, थोडी कोथिंबीर आणि वाटलेलं लसूण, ओवा आणि जिरं। चवीपुरती मीठ,
घट्ट कणिक मळायची आहे। थोड़ा तेल टाकूया आणि पुन्हा मळून घेऊया। आता या कणकेची एक पारी घेऊया आणि त्याची पातळ पोळी लाटूया। कुकी कटरनी किंवा एका वाटीनी अशा गोल चांक्या बनवूया। आणि या तयार झाल्या आपल्या गोल गोल छोट्या छोट्या चांक्या। डाळीला उकळी आलीये, आता आपण याच्यामध्ये चांक्या सोडूया। साधारण 5 ते 7 मिनिटं शिजून घ्यायचे आहे। चांक्या फुगून वर आल्या की समजावं चांक्या शिजल्या। थोडी कोथिंबीर घालूयात आणि गॅस बंद करूयात। तर ही होती आपली आजची एकादशी स्पेशल चांक्याच्या डाळीची रेसिपी। तुम्ही पण उपास सोडताना नक्की ट्राय करा आणि आवडली तर मला जरूर कळवा। धन्यवाद।